मराठवाडा अत्यक्षकरांचा भाग आहे, मराठवाडा हा क्रांतिकारांचा विभाग आहे. एक काळ असा होता निजामाच्या विरुद्ध संघर्ष करण्याच्यासाठी आमच्या वाजवडिलांनी आमच्या आजोबा पंजाबी या स्वराज्यामध्ये संघर्ष केला आणि त्या संघर्षातून मराठवाडा हा मुक्त केला आणि या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. आणि आज तो मराठवाडा एका बदल्याच्या आणि प्रगतीच्या रस्त्यावर न्यावा याची सुद्धा काळजी घेतली. पण हे राज्य करते जे कुणी कष्ट करतात त्यांना मदत करत नाही. आजच्याच या ठिकाणी आपण राजस्तोफेचं भाषण ऐकलं. राजस्तोफेने कारखानदारी उत्तम चालवली, कारखानदारी उभी केली, या भागामध्ये उसाचं उत्पन्न वाढलं. आज हा एक भाग असा आहे तिचा अजूनही उसाचा गणित चालू आहे, चांगले भाव त्या ठिकाणी मिळाले. केंद्र सरकारमध्ये मोदी साहेब पुन्हा सांगत होते की या उसापासून साखर खर्चा तसा इथेनॉल करा आणि ते इथेनॉल करणं फायद्याचं आहे हे आम्ही लोकांनी सुद्धा राज्यसभेला सांगितलं. इथेनॉलचा कारखाना आज या ठिकाणी उभा केला आणि अक्षरशः लाखो लिटर आज इथेनॉल इथं तसंच पडल्या टाकीमध्ये. केंद्र सरकार त्यांना भाव देत नाही या शेतकऱ्यांचं नुकसान करतं.